वळूया पुढील बातमीकडे. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते समरजित घाटगे यांनी त्यांना जोरदार आता त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. पालकमंत्रीपदासाठी पवारांच्या कुटुंबासोबतच्या नात्याचा समुदा केला असा घणाघात घाटगेंनी केला आणि या सौद्यामुळे त्यांना रात्री झोप येत नाही. त्यांना झोप येत नसल्यामुळे ते माझ्यावर टीका करत असल्याचा टोला यावेळेस घाटगेंनी लगावला आहे. नाही, माझ्यावर काही टीकेची झोड उठली नाही. त्यांनी सांगितलं मागचं ईडीचं प्रकरण, त्यांना माहिती पाहिजे होतं हे ईडीचं प्रकरण कशामुळे झालं. त्या हरामखोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला त्यांनी जायचं टाळायला पाहिजे होतं. एक काळ होता जेव्हा हे सगळं त्यांचं कुटुंब होतं. आदरणीय पवारसाहेब त्यांना आपल्या चिरंजीवसारखे वागवायचे, चिरंजीवच होते. सुप्रिया ताई थोरल्या भावांसारखं राखी बांधायचे, बरोबर नाही? पण त्यांनी केलं काय, त्यांनी या नात्याचा सौदा केला, या नात्यांची डील केली ईडी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी. आणि मला अंदाज आहे हे सौदा केल्यामुळं त्यांना आता एकंदरीत रात्री झोप येत नाही. ही झोप नसल्यामुळं असे चुकीचे शब्द येतात.